Caraca. पुढचं मागे काय आहे हो? हा कुठला रस्ता आहे? प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावर त्याचा बंगला आहे. या गटामध्ये इथं बंगला आहे. हा प्रमुख जिल्हा मार्ग. हा तुम्ही खुला करून देत नाही लोकांना, इथून पलीकडे जाऊ देत नाही आणि गटाराचं पाणी जाऊ देत नाही. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो बरोबर आहे आपल्याच बाजूला आहे असं काही आपल्या विरोधात दिला नाही. आम्हाला प्रश्नच नाही. तुम्ही मला सांगा, ज्या माणसानं प्रमुख जिल्हा प्रजिमावरती साहेब बंगला बांधलाय आणि ती जमीन जिथून आम्ही आज गटर काढतोय ती जमीन कुठली आहे? रेल्वे ऍक्विजिशनची आहे. आम्ही तुमच्या फौजदारी म्हणून दाखल करू शकतो. रेल्वेनी ऑलरेडी अक्वायर केलेली जमीन आहे. तुम्ही त्याचा कॉग्निझन्सच कसा घेऊ शकता? एकदा रेल्वेने अक्वायर केलेली जर जमीन असेल तर तुम्ही त्याला विचारलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तिथले अपार्टमेंट गेल्या 20 वर्षामध्ये इलिगल बांधले गेले, सगळं बांधलं गेलं. त्या अपार्टमेंटचं पाणी तिथंच मोडत आहे. शोध खड्ड्यावरती कशा परवानग्या देतात? ही जबाबदारी तुम्ही तिथं ग्रामविकास विभाग म्हणून तुमची जबाबदारी नाही आहे. पण तिथल्या लोकांच्या घरामध्ये सगळं विष्ठेचं पाणी जात आहे, मैल्याचं. खेड ग्रामपंचायत ही सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. 1.5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सत्तांतर येऊन आमची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 18 कोटी रुपयाचा निधी खेडमधल्या सोयीसुविधांना दिलेला आहे. असं असताना काही लोक, एक गोकर्णनगर परिसर आहे ज्या परिसरामध्ये डेंग्यूची प्रचंड मोठी साथ आलेली आहे, त्या ठिकाणी शासकीय जागेतून गटर करत असताना तेथील काही समाजकंटक हे इथल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक काम बंद पाडत आहेत. आज येणारं पावसाचं आणि गटारचं पाणी संपूर्णपणे तिथल्या नागरिकांच्या घरात जातं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणतः 500-550 लोक आहेत ज्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती असताना जर ग्रामपंचायत किंवा आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने काम करतो तर हे खरं तर हे काम प्रशासनाचं आहे. या आमच्या गट विकास आमचे BDO आहेत, या BDO ने याची दखल घेतली पाहिजे, CO ने दखल घेतली पाहिजे. पण इतकी भयानक परिस्थिती आहे की BDO आणि CO याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. उलट आमचे जे कोण लोक आमचे तिथले ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच काम करतात उलट त्यांनाच नोटीस पाठवायचं काम अधिकारी करतात. या अधिकाऱ्यांची खरी चौकशी झाली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्र्यांना विनंती करतो की आपण कसल्याही परिस्थिती अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि यांना नक्की काय करायचंय, हे लोकांची सेवा करायचे का लोकांना त्रास द्यायचे हे ठरवलं गेलं पाहिजे. आणि यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये आज 3400 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. ही कामं बघून आमच्या विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे. त्यांनी कधीही कुठलंही कामं केली नाही, आज दर्जेदार कामं चाललेली आहेत. एका बाजूला आम्ही लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचे विरोधक जाणीवपूर्वक काही समाजकंटकांना हाताशी धरून तर त्रास देण्याचा आम्हाला प्रयत्न करतो.